नमस्ते फ्रेंड्स। तर हे बघा, आपली कुरकुरीत अशी शंकरपाळी तयार झालेली आहे। तर आज आपण लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी पिझ्झा फ्लेवरची शंकरपाळी कशी बनवायची हे आज आपण ह्या रेसिपीमधून बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया। पण रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर अजून स्वाद आणि बरंच काही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा। तर ही पिझ्झा फ्लेवरची शंकरपाळी बनवण्यासाठी मी इथे 1 कप मैदा घेतलेला आहे। मैदा व्यवस्थित असा चाळून घेतलेला आहे। नंतर 1 पाव चमचा मिरी पूड टाकली आहे, 1 अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकले आहेत, त्याचप्रमाणे 1 चमचा मी ऑरिगॅनो टाकलेला आहे। नंतर त्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ अगदी थोडंच आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे, कारण आपण यात चीजचा वापर करणार आहोत। तर अशा प्रकारे मी चीज व्यवस्थित असं किसून घेत आहे। तर किसणीच्या सहाय्याने अशा प्रकारे मी जवळपास 1 वाटी चीज किसून घेतलेला आहे। आता हे सर्व व्यवस्थित असं मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेत आहे, जेणेकरून हे सर्व साहित्य व्यवस्थित असं मिक्स होणार आहे। तर अशा प्रकारे हे मिक्स झालं की त्यात मी जवळपास 1 मोठा चमचा तेल टाकून घेत आहे। तर ह्या ठिकाणी आपण थंड तेलाचाच वापर करायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सर्व जिन्नस मी एकजीव करून घेतलेले आहेत। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स झालं की त्यात आपण थोडं थोडं पाणी टाकून छान असा याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण पोळीसाठी किंवा मग शंकरपाळ्यासाठी गोळा बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला हा गोळा बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी झटपट असा हा गोळा मी बनवून घेतलेला आहे आणि नंतर हा गोळा मी 1-15 मिनिटासाठी व्यवस्थित असं झाकून ठेवत आहे। तर 1-15 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकतात हा मैदा व्यवस्थित असा सेट झालेला आहे। तर अशा प्रकारे हे झालं की पुन्हा एकदा मी थोडंसं त्याला मळून घेत आहे आणि नंतर ज्याप्रमाणे आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे एक गोळा काढून ह्याची मी पोळी लाटून घेत आहे। तर ही पोळी लाटण्यासाठी मी तेल किंवा पिठाचा वापर न करता डायरेक्ट ही पोळपाटवर लाटून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तेल किंवा पीठ न वापरता अगदी झटपट अशी ही पोळी लाटली जात आहे। तर तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे मी ही पोळी लाटून घेतलेली आहे। जास्त जाडही नाही किंवा बारीकही नाही, व्यवस्थित ती अशा प्रकारे लाटून घ्यायची आहे। तर ही पोळी लाटून झाली की याचे आपण काप बनवून घेऊया। तर हे काप तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे जाड बारीक किंवा मग चौकोनी आकाराचे किंवा मग डायमंड शेपही तुम्ही कट करू शकता। तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे अगदी बारीक बारीक याचे काप करून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे सर्व पोळीचे मी काप करून घेतलेले आहेत। आता हे मी ताटात टाकून घेत आहे। तर लक्षात ठेवा की ताटात टाकण्याच्या वेळी ते एकमेकावर टाकायचे नाही, अशा प्रकारे सर्व एकमेकाच्या बाजूलाच टाकायचे आहे जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाही। नंतर मी एक कढई गॅसवर ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवलं होतं। तेलही व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आपल्याला या ठिकाणी जास्त कडक तेलाची गरज नाही, मीडियम असं तेल गरम झालं की शंकरपाळी तळायला घ्यायची आहे। तुम्ही जर अगदी कडक तेलात ही शंकरपाळी टाकली तर ते वरूनच जळून जाणार आहे, आतपर्यंत ते बिलकुल तळले जाणार नाही। त्यामुळे अगदी मीडियम तेल गरम झालं की लगेच ही शंकरपाळी तळायला घ्यायची आहे आणि अगदी लो फ्लेमवर आपल्याला ही सतत असे हलवत तळून घ्यायची आहे। तर तुम्ही बघू शकतात सतत असं हलवत ही शंकरपाळी मी अगदी आरामात तळून घेत आहे। थोडासा कलर याचा चेंज झाला आणि तेलातले बुडबुडे कमी झाले की समजावं शंकरपाळी छान अशी तळली गेलेली आहेत। नंतर ही शंकरपाळी मी एका ताटात काढून घेत आहे। तर अशा प्रकारे टिश्यू पेपरवर टाकून त्यातलं तेल मी निथळून घेत आहे आणि त्याचप्रमाणे मी बाकीचीही सर्व शंकरपाळी तळून घेत आहे। तर ही शंकरपाळी तेलात टाकत असताना एक एक टाकायची आहे, एकाच वेळी खूप शंकरपाळी टाकायची नाही, तर अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ही शंकरपाळी तळायची आहे। तर तुम्ही बघू शकतात मस्त अशी ही शंकरपाळी तळून तयार झालेली आहेत। तर अगदी झटपट असे लहान मुलांना तर नक्कीच आवडणार, पण मोठेही अगदी आवडीने ही पिझ्झा फ्लेवरची शंकरपाळी नक्कीच खाणार आहेत, त्यामुळे तुम्ही ही शंकरपाळी नक्कीच बनवून बघा। चला तर मग अशा प्रकारची ही पिझ्झा फ्लेवरची शंकरपाळी तुम्हाला जर आवडली असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकता अगदी कुरकुरीत असा ह्या शंकरपाळ्यांचा आवाज येत आहे।
तर मस्त असे कुरकुरीत अशी ही शंकरपाळी तयार झालेली आहे। हे बघा अशा प्रकारे अगदी त्याचा लगेच चुरा होत आहे, म्हणजे अगदी मस्त अशी खुसखुशीत आणि कुरकुरीत ही शंकरपाळी तयार झाली आहे। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत रेसिपी बघत राहा, बनवत राहा आणि खात राहा।